नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्या मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी आणि बँक निफ्टी इंडेक्सचं टेक्निकल सेटअप काय, मार्केटचा न्यूज फ्लो काय, याची सविस्तरपणे चर्चा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर निफ्टी इंडेक्समध्ये हायर साईडला प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आले. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्समध्ये जे पेन आहेत ते थांबायला तयार नाहीत. बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील आज परत एकदा हायर साईडला 46,000 आसपास प्रॉफिट बुकिंग होताना दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असेल, फिनो पेमेंट बँक असेल, पेटीएम असेल, एलआयसीच्या संदर्भात खूप इम्पॉर्टंट अपडेट आहेत, जे अपडेट तुमच्यासाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनला महत्वाचं भूमिका प्ले करणार आहेत. त्यामुळे व्हिडिओमध्ये टिकून राहा. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, आजच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये बऱ्यापैकी वोलॅटिलिटी दिसून आली आहे. मार्केटमध्ये बऱ्यापैकी चढ उतार होतं. त्याचबरोबर ऑटोमोबाईल सेक्टर असेल, रियालिटी सेक्टर असेल, फार्मा सेक्टर मधल्या काही कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी तेजी दिसून आली. दुसऱ्या बाजूला बँकिंग स्टॉकमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला घसरण झालेलं दिसून येते. एकूणच जर बघायचं झालं तर ब्रॉडर मार्केट जर बघितलं तर त्या ठिकाणी ठीकठाक मार्केटमध्ये काम होताना दिसून आले. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, तुम्हाला माहित आहे पाठीमागच्या 3 दिवसापासून पेटीएम मध्ये भयंकर अशी सेलिंग सुरू आहे. पेटीएम वरती रिझर्व्ह बँकेनं काही बंधनं घातलेली आहेत. यामुळे जे पेटीएम कंपनी आहे किंवा त्या कंपनीचे संस्थापक आहेत विजय शेखर यांच्यावरती रिझर्व्ह बँक आणि रेग्युलेटरी काही बंधनं घालण्याची शक्यता आहे. यामुळे ऑलरेडी गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड मोठी खळबळ उडाली. पण मित्रांनो, या पार्श्वभूमीवर 2 प्लेअर आहेत जे मार्केटमध्ये हिरो म्हणून या पार्श्वभूमीवर पुढे येताना तुम्हाला दिसून येत आहेत. पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये जवळपास 50%पेक्षा जास्त एटीएमचा शेअर्स घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदाराचं जवळपास 20,000 कोटी रुपयांचं प्रचंड मोठं असं नुकसान झालंय. पण मित्रांनो, या बिझनेसचे जे मेन लिस्टेड प्लेअर आहेत, एक म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि दुसरं म्हणजे फिनो पेमेंट बँक, या दोन्ही स्टॉकमध्ये पाठीमागच्या 2 ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त अशी 20%ची तेजी आलेली दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, या 2 स्टॉकमधील गुंतवणूकदार मात्र या ठिकाणी मालामाल होत असलेले दिसून येतात. त्याचबरोबर मित्रांनो, गव्हर्नमेंट कंपनी एलआयसी या स्टॉकमध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आणि आज पहिल्यांदाच हा स्टॉक मित्रांनो 1,000 वरती जाण्याला सक्सेस झालाय. यामुळे मित्रांनो, या स्टॉकमध्ये देखील एक चांगला मोमेंटम आपल्याला तयार होताना दिसून येते. त्यामुळे चार्टिकली कशा पद्धतीच्या डेव्हलपमेंट व्हायला हे पण आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी डिस्कस करायचं. मित्रांनो, मी सगळ्यात पहिल्यांदा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या स्टॉक वरती येतो. मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा स्टॉक जो आहे 21 ऑगस्ट 2023 लिस्ट झाला आणि लिस्टिंगच्या दिवशी स्टॉक मध्ये सेलिंगला सुरुवात झाली. त्यानंतर सलग 4 ते 5 ट्रेडिंग सेशन या स्टॉक मध्ये लोअर सर्किट लागलं होतं आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या स्टॉकनं मित्रांनो जो लो तयार केला होता 23 ऑक्टोबरच्या आसपास साधारणतः 214 लो तयार केला आणि या लो पासून आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या स्टॉक मध्ये वाढ होताना दिसून आले. आणि मित्रांनो, जसा पेटीएमचा क्रायसिस तयार झाला या ठिकाणी या स्टॉकनं जो लिस्टिंग प्राइस आहे याच्यावर या ठिकाणी क्लिअरली आजच्या ट्रेडिंग सेशनला क्लोजिंग दिला दिसून येते. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, या ठिकाणी जो जबरदस्त व्हॉल्यूम स्पाइक तयार झाले हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मित्रांनो, जर पेटीएमचा वॉलेट बिझनेस जर रिलायन्स जिओच्या हाती लागला तर डेफिनेटली मित्रांनो जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक मध्ये भयंकर असे तेजी अपेक्षित आहे आणि हा स्टॉक डेफिनेटली तुम्हाला कमीत कमी 500 वरती जाणं अपेक्षित आहे. मित्रांनो, या ठिकाणी या माहितीच्या माध्यमातून मी तुम्हाला कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. तुम्हाला जर या स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या फायनान्शियल अडवायझर सोबत तुम्ही जरूर डिस्कस करू शकता आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंटचं डिसिझन घेऊ शकता. मित्रांनो, चार्टिकली जर बघायचं झालं तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा स्टॉकमध्ये करेक्शन आलं, पण ह्या करेक्शन नंतर ह्या स्टॉकमध्ये आता पॉझिटिव्ह मोमेंटम सुरू झाल्याचं दिसून येतोय. मित्रांनो, हा स्टॉक कंटिन्यू बेसिसवर हायर आहे, फॉर्मेशन बनवत आहे. त्यामुळे आज या स्टॉकनं ज्या पद्धतीचा ब्रेकआउट दिलाय यानुसार डेफिनेटली या स्टॉकमध्ये चांगला मोमेंटम येऊ शकतो. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, अजून एक प्लेअर जो आहे फिनो पेमेंट बँक, या स्टॉकनं देखील रिसेंट जे हाय तयार केले होते ऑगस्ट 2023 मध्ये साधारणतः 370 आसपास हाय तयार केले होते आणि आजच्या ट्रेडिंग सेशनला हा स्टॉक देखील याच ठिकाणी येताना तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला क्लिअरली हा देखील एक प्लेअर जो आहे तो पेटीएमचा वॉलेट बिझनेस खरेदी करायच्या शर्यतीत आहे. त्यामुळे या स्टॉकवर देखील तुम्ही रडारवर ठेवा, या स्टॉकमध्ये देखील तुम्हाला मोमेंटम मिळू शकतो. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय तर पेटीएमच्या स्टॉकमध्ये पॉसिबल काय होऊ शकतं या संदर्भात बऱ्याच लोकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत आणि बऱ्याच गुंतवणूकदार जे आहेत ते या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कन्फ्युज आहेत. मित्रांनो, ऑलरेडी पेटीएमचं ज्या वेळेला लिस्टिंग झालं त्याच वेळेला हे लिस्टिंग प्रचंड मोठ्या एक्सपेन्सिव्ह प्राइस वर झालं होतं. कारण का तुम्ही जर स्वतः पेटीएमचे युजर असाल तर तुम्ही जे प्रॉब्लेम फेस केलेत, तुम्हाला जे इश्यू आले ते तुम्हाला माहित आहेत. म्हणजे बाकीचं फोन पे असेल, गुगल पे असेल, भीम ऍप असेल, याच्याशी तुलना करता पेटीएमचा बिझनेस जो आहे तो इतका स्ट्रॉंग नाही किंवा इतकं युजर फ्रेंडली नाहीये हा बिझनेस, लक्षात ठेवा. त्यानंतर या स्टॉकमध्ये सलग 5 महिन्यात सेलिंग सुरू होतं. त्यानंतर या स्टॉकनं 500 आसपास एक बेस्ट फॉर्मेशन तयार करायचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर 2022 मध्ये एक रिकव्हरी देखील आली. पण मित्रांनो, ही रिकव्हरी या स्टॉकमध्ये हायर साईडला काही सस्टेन झाली नाही आणि यानंतर परत एकदा ह्या स्टॉकमध्ये एक निगेटिव्ह न्यूज आली आणि ह्या स्टॉकमध्ये जबरदस्त क्रॅश दिसून आला आहे. मित्रांनो, ह्याच्या पाठीमागे काही बिझनेस स्ट्रॅटेजी असू शकतात, कॉम्पिटेटरचं माइंड देखील असू शकतं, नाही असं नाही. पण मित्रांनो, खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे या ठिकाणी पेटीएमच्या स्टॉकमध्ये जर तुम्ही असाल तर मित्रांनो या स्टॉकमधून कशा पद्धतीनं बाहेर पडता येईल
कुठल्या रिस्कवर बाहेर पडता येईल या संदर्भात तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझा तुम्हाला सर्वांना सल्ला असेल, पेटीएम मध्ये फ्रेश एंट्रीचा विचार करू नका. याच्यापेक्षा जास्त चांगले प्लेअर मार्केटमध्ये आहेत, कारण का पेटीएमचा स्टॉक जोपर्यंत मित्रांनो त्याच्या रिअल व्हॅल्युएशनला जात नाही तोपर्यंत या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटचा तुम्ही प्लॅन करू नका. हा तुम्हाला एक महत्वाचा सल्ला असेल. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, एलआयसीचा स्टॉक जर बघितला तर एलआयसीच्या स्टॉकने देखील खूप इंटरेस्टिंगली या ठिकाणी आता लिस्टिंग प्राइसच्या वरती क्लोजिंग दिल्याला दिसून येते, आणि या स्टॉकनं लिस्टिंग नंतर एक जबरदस्त इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला, आणि या पॅटर्न नंतर ह्या स्टॉकमध्ये मोमेंटम येताना दिसून येतोय. मित्रांनो, भारतामध्ये ज्या लिस्टेड इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यामध्ये एसबीआय लाईफ असेल, एचडीएफसी लाईफ असेल, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेल, किंवा एलआयसी असेल, किंवा बाकीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्या असतील, ह्या सर्वांशी जर कम्पेअर केलं तुम्ही तर मित्रांनो बेस्ट व्हॅल्युएशन आणि बेस्ट जर स्टॉक कुठला असेल तर तो एलआयसीचा आहे. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये एलआयसीच्या स्टॉकमध्ये खूप मोठा मोमेंटम मिळू शकतो, त्यामुळे एलआयसीच्या स्टॉकमध्ये देखील तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचा काय करू शकता. मित्रांनो, डेली कॅन्डलवर निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला तर तुम्हाला माहित आहे, ऑलरेडी मी पाठीमागच्या मल्टिपल व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की निफ्टी इंडेक्ससाठी हायर साईडला 21,800 21,850 या ठिकाणी खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, किंवा या ठिकाणी एक सप्लाय झोन आहे. चार्ट क्लिअरली आपल्याला एक मेसेज देतो की बाबा निफ्टी इंडेक्ससाठी शॉर्ट टर्मसाठी आणि मिडियम टर्मसाठी 21,800 ते 22,000 या ठिकाणी एक सप्लाय झोन आहे. सर्वात महत्वाचं मित्रांनो, हा एक सप्लाय झोन असताना, प्रॉफिट बुकिंग झोन असताना देखील मार्केट परत परत त्या एरियामध्ये जातं, ह्याचा अर्थ मित्रांनो क्लिअर होतोय की बाबा जो बायर आहे मार्केटमधला हा इतक्या स्ट्रॉंग माइंडसेटचा आहे, त्याचा मार्केटवर इतका विश्वास आहे की बाबा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होणार नाही, मार्केट खाली येणार नाही हे त्याला माहित आहे. त्यामुळे मित्रांनो तो परत परत काय करतो, ह्या लेवलला बाईंग करायचा प्रयत्न करतो आणि मार्केटला परत एकदा त्या लेवलमध्ये इंडेक्सच्या स्क्रीनवर जोपर्यंत 10-day 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज प्लेस्ड आहे तोपर्यंत तुम्हाला बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरायचा आहे, मार्केटवर बुलिशच व्ह्यू ठेवायचा आहे, त्या ठिकाणी एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. मित्रांनो, इथून पुढच्या दिवसामध्ये जर तुम्हाला मार्केट जास्त गॅप अप ओपन होताना दिसतो आणि मार्केटमध्ये कॉल ऑप्शन बाय करण्यापेक्षा त्या ठिकाणी वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे, किंवा कॉल ऑप्शन सेल करणं जास्त फायद्याचं आहे, कारण का गॅप अप ओपनिंगला खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. जे पाठीमागचे प्लेअर आहेत ज्यांनी मार्केटमध्ये खूप अगोदरपासून पोझिशन घेतले ते हायर साईडला गेल्यानंतर त्यांच्या पोझिशन अनवाइंड करणार आहेत, प्रॉफिट बुकिंग हलकं हायर साईडला करणार आहेत, त्यामुळे आपल्याला हायर साईडला बाईंग करण्यापेक्षा लोअर साईडला बाईंग करणं जास्त फायद्याचं. टेक्निकली सेटअप जर बघायचं झालं निफ्टी इंडेक्सचं तर क्लिअरली बुलिश असल्या दिसून येते, पण मित्रांनो बँक निफ्टी इंडेक्समध्ये मेन प्रॉब्लेम आहे. बँक निफ्टी इंडेक्सनं 2 फेब्रुवारीला जे क्लोजिंग दिलं होतं ते खूप खराब दिलं होतं, कारण का 2 फेब्रुवारीला बँक निफ्टी इंडेक्स भलेही 500 पॉईंट गॅप अप ओपन झाला, त्यानंतर परत बँक निफ्टी इंडेक्सनं हायर साईडला लीड घ्यायचा प्रयत्न केला, पण बँक निफ्टी इंडेक्स हायर साईडला सस्टेन झाला नाही पहिल्या लक्षात घ्या. आणि आजच्या ट्रेडिंग सेशनला परत एकदा बँक निफ्टी इंडेक्सनं 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे प्लेसड आहे 45,684 टेस्ट करायचा प्रयत्न केला, आणि इथं थोडंफार बाईंग येताना देखील दिसून आले. जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स या लेवलच्या खाली निघाला तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्समध्ये एक पेन येताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो, जोपर्यंत बँक निफ्टी इंडेक्स ह्या रॅलीमध्ये लीड घेणार नाही, बँकिंग स्टॉकमध्ये एचडीएफसी बँक एसबीआय बँक जोपर्यंत त्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये ऑल टाइम हाय तयार होणार नाही, किंवा बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील नेक्स्ट लेवलचं बाईंग येताना तुम्हाला दिसून येणार नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शनचा डेटा बघितला बँक निफ्टी इंडेक्स निफ्टी इंडेक्सचा तो पण काय सांगतोय पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट बघितला तर निफ्टी इंडेक्सला 21,800 या स्ट्राईकला 38 लाखाचा कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे, त्याच्यावरती 21,900 देखील जवळपास 58 लाखाचा कॉलचा ओपन इंटरेस्ट असल्याला दिसून येतोय. आणि ऑप्शनच्या डेटामध्ये सर्वात स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर निफ्टी इंडेक्सला या वीकसाठी आणि नेक्स्ट वीकसाठी कुठं असेल तर 22,000 या स्ट्राईक प्राईसला, आणि लोअर साईडला जर बघितलं तर 21,700 हा स्ट्रॉंग सपोर्ट असल्याला दिसून येतोय. पण चेंज इन ओआयचा जर डेटा निफ्टी इंडेक्सचा जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर 21,800 जबरदस्त कॉल रायटर असल्याला दिसून येतोय. या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो कॉल रायटर आहे 18 लाखाच्या फ्रेश पोझिशन ऍड केले. मित्रांनो, जर निफ्टी इंडेक्सनं उद्याच्या ट्रेडिंग सेशनला 21,700 खाली क्लोजिंग द्यायला सुरुवात केलं तर डेफिनेटली निफ्टी इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं, किंवा निफ्टी डाऊन साईडला जाऊ शकतो, कारण का मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला खूप इंटरेस्टिंगली 21,600 पुट रायटरना 11 लाख पोझिशन क्लोज केले. हे कुठं ना कुठं उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी एक निगेटिव्ह इंडिकेशन आहे. जर मार्केट 21,700 खाली निघाल तर 21,600 देखील मार्केटला जावं लागेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे ऍज पर ऑप्शनच्या डेटानुसार मार्केटसाठी निफ्टी इंडेक्ससाठी डाऊन साईड ऑप्शनच्या डेटामध्ये ओपन असले दिसून येते. सेम बँक निफ्टी इंडेक्सचा पण ऑप्शनचा जर डेटा बघितला तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये 45,800 रेजिस्टन्स आहे, त्याचबरोबर 46,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. पुट रायटर पण याच एरियामध्ये असल्या दिसून येते. पण चेंज इन ओआयचा जर डेटा बँक निफ्टी इंडेक्सचा जर बघितला तर सगळ्यात स्ट्रॉंग रेजिस्टन्स बँक निफ्टी इंडेक्ससाठी 45,800 आणि 46,000 आहे. लोअर साईडला थोड्याफार प्रमाणात पुट रायटर व्हिजिबल आहे, त्यांचा कॉन्फिडन्स दिसतोय. पण मार्केटमध्ये जर काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट झाल्या तर त्या कंडिशनला हा पुट रायटर कितपत मार्केटमध्ये टिकेल हे सांगणं थोडं अवघड आहे. त्यामुळे मे बी पॉसिबल मार्केट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनला परत एकदा काय करू शकतं, थोडं साईडवेज राहण्याचा किंवा थोडंफार निगेटिव्ह राहण्याचा प्रयत्न
प्रयत्न करू शकतो. जर काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट झाल्या तर मार्केट काय करेल, हायर साईडला देखील जाण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, या ठिकाणी एक तासाच्या टाइम फ्रेमवर मी बँक निफ्टी इंडेक्सचा चार्ट घेतलाय. मित्रांनो, तुम्ही जर बँक निफ्टी इंडेक्सचा चार्ट काळजीपूर्वक बघितला तर बँक निफ्टी इंडेक्सना खूप सारा टाइम जो आहे तो एका विशिष्ट लेवलमध्ये स्पेंड केला. लोअर साईडला बँक निफ्टी इंडेक्स 45,750 आसपास येण्याचा प्रयत्न करत होता. हायर साईडला जर बघितला तर 45,850 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होता आणि याच रेंजमध्ये ऑलमोस्ट दिवसभर बँक निफ्टी इंडेक्सने टाइम स्पेंड केला दिसून येतोय. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीचा मार्केटचा टेक्निकल सेटअप आहे यानुसार बँक निफ्टी इंडेक्सने जे पाठीमागचं बिहेव्हिअर दिले काय केलं या ठिकाणी मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स एक तासाच्या टाइम फ्रेमवर खूप टाइम स्पेंड केला. त्यानंतर बँक निफ्टी इंडेक्स हायर साईडला आला, त्यानंतर परत बँक निफ्टी इंडेक्सनं खूप सारा टाइम या ठिकाणी स्पेंड केला, मार्केट हायर साईडला गेलं आणि परत बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो याच रेंजमध्ये येतोय. आणि आता इथून बँक निफ्टी इंडेक्स वर जाणार आहे खाली जाणार हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स मध्ये जर तुम्हाला कॉलचा प्लॅन करायचा असेल तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स 45,866 जर वरती निघाला तर जरूर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये कॉलचा प्लॅन करा. पॉसिबल तुम्हाला 45,990 हे पहिलं टार्गेट भेटायला पाहिजे. जर त्यावरती बँक निफ्टी इंडेक्स निघाला तर 46,066 हे दुसरं टार्गेट मिळायला पाहिजे. जर एकदा बँक निफ्टी इंडेक्स 46,066 जर वरती गेला तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्सला पहिलं टार्गेट त्यानंतर मोठं जाईल ते 46,200 आणि त्यानंतर 46,600 हे देखील टार्गेट बँक निफ्टी इंडेक्ससाठी हायर साईडला येऊ शकतं. पण मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सला पहिल्यांदा सर्वात महत्वाची जी लेवल आहे 45,866 हायर साईडला ब्रेक करावं लागेल. त्यानंतर 46,000 हा मेन टेक्निकल आणि ऑप्शनचा रेजिस्टन्स आहे. हे जर दोन रेजिस्टन्स मार्केटनं हायर साईडला ब्रेक केलं तर नेक्स्ट मुवमेंटसाठी बँक निफ्टी इंडेक्स डेफिनेटली तयार होईल. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्समध्ये जर सेलिंगचा प्लॅन करायचा असेल तर बँक निफ्टी इंडेक्ससाठी ऑलरेडी 45,500 या ठिकाणी एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो असल्याचं दिसून येतोय. जर बँक निफ्टी इंडेक्स हा सपोर्ट उद्याच्या ट्रेडिंग सेशनला डाऊन साईडला ब्रेक केला तर डेफिनेटली बँक निफ्टी इंडेक्स मोठी डाऊन साईड जी आहे ते ओपन करायच्या तयारीत ऑप्शनच्या डेटानुसार आहे. चार्टिकली देखील आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे बँक निफ्टी इंडेक्स 45,500 उद्या काय करतो हे मला बघावं लागेल आणि त्यानंतर नेक्स्ट ट्रेडचा प्लॅन करावा लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, स्क्रीनवर जोपर्यंत 45,600 ही लेवल आहे तोपर्यंत बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरा, कॉलचा प्लॅन करा. त्या ठिकाणी एक बेटर रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो तुम्हाला काय होऊ शकतो त्या ठिकाणी येताना दिसून येऊ शकतो. मित्रांनो, या ठिकाणी निफ्टी इंडेक्सचा आपण एक तासाच्या टाइम फ्रेमवर चार्ट कन्सिडर केलाय. या ठिकाणी हा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्सचा जो ट्रेंड आहे तो क्लिअरली बुलिश असल्याचं दिसून येतोय, अप असल्याचं दिसून येतोय. पण निफ्टी इंडेक्स मध्ये आजच्या ट्रेडिंग परत एकदा 21,920 आसपास एक प्रॉफिट बुकिंग होता दिसून आले आणि सेकंड हाफ मध्ये थोडं हे प्रॉफिट बुकिंग जे आहे ते एक्सटेंडेड होताना दिसून आले. मित्रांनो, निफ्टी इंडेक्स मध्ये 21,700 ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. 21,700 वरती जोपर्यंत निफ्टी आहे तोपर्यंत बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी वापरा, कॉल ऑप्शनचा प्लॅन करा. जर 21,680 खाली जर निफ्टी इंडेक्स उद्याच्या ट्रेडिंग सेशनला निघाला तर जरूर अग्रेसिव्ह पुटचा प्लॅन करा. पॉसिबल 21,640 हे पहिलं टार्गेट मिळेल, 21,600 हे पॉसिबल दुसरं टार्गेट मिळेल आणि त्यानंतर 21,550 हे पॉसिबल दुसरं टार्गेट निफ्टी इंडेक्ससाठी काय होऊ शकतं लोअर साईडला येताना दिसून येऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, त्यानुसार ट्रेडचा प्लॅन करा. मित्रांनो, निफ्टी इंडेक्समध्ये अग्रेसिव्ह कॉलचा प्लॅन करायचा असेल तर 21,822 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण ऑलरेडी हा सप्लाय झोन आहे निफ्टी इंडेक्स. जर ह्या लेवलच्या वरती निफ्टी निघाला तरच मोमेंटम येईल, अदरवाइज या ठिकाणी मार्केट येऊन माघारी येण्याची शक्यता नाकारत नाही. त्यामुळे 21,822 वरती 21,855 हे पहिलं टार्गेट मिळेल, त्यानंतर 21,890 हे पॉसिबल दुसरं टार्गेट निफ्टी इंडेक्सला हेअर साईडला येऊ शकतं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.